है। डेढ़ साल हमारे किसान संघर्ष करते रहे, आंदोलन करते रहे। 400 से भी ज़्यादा किसान उनकी वहाँ बलि चढ़ गई, आत्महत्या की गाजीपुर रोड पर। किसान हार्ट अटैक से भी उनकी मृत्यु हो गई। आखिर 3 कृषि कानून को सरकार को पीछे लाना पड़ा है। अगर ये बात 1 साल पहले सुन लेते तो बहुत से किसानों की जान बच जाती, लेकिन उस वक्त भी राजनीति थी। हम पीछे नहीं हटेंगे, हमारी बात सुनने भी सुनी नहीं गई। हमने भी आंदोलन किया, किसान धरने पर बैठे, हम वहाँ भी गए थे, हम राष्ट्रपति जी से भी गए थे, लेकिन विपक्ष के सामने या विपक्ष की बात हम नहीं सुनेगी, ये उनकी मनस्था थी, राजनीति थी। लेकिन आज भी अगर 3 कृषि कानून पीछे लिया है, वो भी राजनीति के लिए लिया है, लेकिन मैं स्वागत करता हूँ। पंजाब और उत्तर प्रदेश के चुनाव में भारी हार की जो डर है, उनकी वजह से ये कानून पीछे लिया है, क्योंकि किसानों की ताकत क्या है ये सबको मालूम है। पूरे विश्व में इस आंदोलन की चर्चा थी, पूरे विश्व से इस आंदोलन के बारे में सरकार के ऊपर दबाव था, और हमारे मानवतावादी सरकार अपने आंखों के सामने किसानों की बलि चढ़ती हुई देख रही थी। लेकिन आखिर इस देश में किसानों का विजय हुआ है, जय किसान जय किसान। सर, किसानों को आतंकवादी खालिस्तानी, यही तो है, आतंकवादी कहाँ, खालिस्तानी कहाँ, पाकिस्तानी कहाँ, किसानों को कहा कि उनको खालिस्तानी फंडिंग करते हैं। किसानों के आंदोलन में आतंकवादी घुस गए हैं, ये भारतीय जनता पार्टी के नेता खुलेआम बोल रहे थे। लेकिन किसान इस देश का अन्नदाता है, किसान इस देश का माँ है, और किसानों के साथ आप इस प्रकार से बर्ताव नहीं कर सकते, क्योंकि पूरा देश किसानों के साथ है। ये बात प्रधानमंत्री जी ने हमारे मान ली है, मैं उनका स्वागत करता हूँ, प्रधानमंत्री जी का मैं उनका अभिनंदन करता हूँ। और विपक्षता की जो एकता रही इस मामले में, वो आने वाले दिनों में बहुत कुछ गुल खिलाए। किसानों को गाड़ी से जो रोंदा गया, देखिए किसानों के ऊपर इतने साल में इतने अत्याचार हुए हैं। लखीमपुर खीरा में तो किसानों को कुचल दिया गया, जो किसान आंदोलन कर रहे थे। हरियाणा में किसानों के सर फोड़ दिए, गोली चलाई हरियाणा में। दिल्ली में हो गया ये सब कुछ, उसके बाद भी किसान डटे रहे और हटे नहीं, और उसके वजह से अब जो आने वाला संसद का सत्र है, उससे पहले सरकार को 3 कृषि कानून, जो काले कानून कहा जाता है, उनको वापस लेना पड़ा। सर, उन्होंने कहा, टिकट जी ने कहा है कि जब तक संसद में ये कानून वापस नहीं लिए जाते, रद्द नहीं किए, तब तक आंदोलन जो है वो खत्म नहीं होगा। ठीक है, वो तो अभी एक औपचारिकता रही है। प्रधानमंत्री की बात अगर हम मानते हैं, प्रधानमंत्री ने अगर बात कही है, तो उनके ऊपर हम विश्वास रखें। मागे घ्यावं लागलेलं आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे आणि सरकारला झुकावं लागलं, काय वाटतं? गेल्या 1.5 वर्षापासून 3 कृषी कायद्यांविरुद्ध, ज्याला आपण 3 काळे कायदे म्हणतो, त्याविरुद्ध या देशातला शेतकरी, खास करून पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, आपल्या राज्यातूनही शेतकरी तिकडे गेले होते, राज्यातून आले होते, एक संघर्ष करतोय, आंदोलन करतो। सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती, काही झालं तरी झुकणार नाही, काय झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, ही त्यांची भूमिका होती। शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं। ह्या संपूर्ण काळामध्ये 450 आसपास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, बलिदानं झाली, आत्महत्या झाल्या। लखीमपूर खिरासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून मारलं, हरियाणामध्ये लाठ्या आणि गोळ्या चालवल्या, तरीही शेतकरी हटला नाही। शेतकऱ्यांवरती प्रचंड दबावाचे राजकारण करण्यात आलं, शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी अशा प्रकारच्या उपाध्या देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून।
पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका इतकी परखड आणि स्पष्ट होती की देशाच्या जनतेच्या भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनं राहिल्या आणि अखेर आज प्रधानमंत्र्यांना तीन काळे कानून काळे कायदे मागे घ्यावे लागले. यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकते आहे. शेतकरी संतप्त आहे आणि तो आपला पराभव करेल या एका राजकीय भयातूनसुद्धा हे तीन काळे कायदे मागे घेतले असावे. तरीही उशिरा का होईना प्रधानमंत्र्यांनी देशाचा आवाज ऐकला आणि प्रथमच त्यांची मन की बात जी आहे ती देशाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे ह्या संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आंदोलन झाली, संपूर्ण देशभरात वातावरण पेटलं, परंतु पोटनिवडणुका झाल्या मागच्या 2 महिन्यामध्ये, त्याचा परिणाम हा दिसून आला. नक्कीच 13 राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो दारुण पराभव झाला, त्यानंतर सगळ्यात आधी महागाईचा जो प्रश्न होता, 5 रुपये का होईना पेट्रोलचे दर कमी केले आणि आता ही आग पसरत जाईल शेतकऱ्यांच्या आंदोलनाची, हे काळे कानून त्यांनी मागे घेतलेले आहेत. ही राजकीय पावलं जरी असली तरी सुद्धा त्यांना हा शहाणपणा सुचला याचं कौतुक. येत्या काळामध्ये देखील असेच सुबुद्धी लाभेल सरकारला. बघा, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा विजय झालेलाच आहे, पण विरोधी पक्षाची एकजूट, या देशातला विरोधी पक्ष प्रथमच शेतकऱ्यांच्या निमित्ताने एकवटला, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला. मग उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, हे सगळे प्रमुख लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्याचा हा परिणाम शेवटी पंतप्रधानांना हे तीन काळे कायदे मागे घेण्यात आलेला आहे. सरकारचा पराभव झालेला आहे. बघा, आता जय पराजयाचा विचार न करता शेतकऱ्यांचा विजय झाला, पण त्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठं बलिदान द्यावं लागलं, हे दुर्दैव. सर, आपने का अपोजिशन साथ में था, संजय राहुल गांधी का नाम लिया, पवार साहब के बारे में कहा. हाँ, मैंने कहा आपको कि पहले दिन से कांग्रेस के नेता राहुल गांधी जी अपनी बात बहुत ही स्पष्ट तरीके से इस मामले में कहते रहे, बोलते रहे. संसद सदन में भी अब आंदोलन करते रहे. शरद पवार एक अपनी भूमिका इसी मामले में हमेशा लेते रहे. सभी विरोधी दल इनकी एकजुट रही इस मामले में, तो ये सभी का भी सबका विजय है. त्यासोबत सर, ईडी आणि सीबीआय संचालकांना जी मुदतवाढ दिली गेली, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अशी मुदतवाढ देणं योग्य नाही. यापूर्वी बघा, सरकारची मनमानी आहे. ज्या पद्धतीनं जनतेच्या रेट्यापुढे तीन काळे कानून मागे घ्यावे लागले सरकारच्या जनतेच्या दबावामुळे, एक दिवस या सरकारला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबीची मनमानी आहे, त्यालासुद्धा चाप लावावा लागेल. इतका जनतेचा दबाव आणि रेटा वाढला. देखिए, जिस तरह से जनता के दबाव के आगे झुक कर तीन कृषि कानून, जो काले कानून है, उनको पीछे लेना पड़ा है सरकार को, उसी तरह एक दिन जिस तरह से दबाव तंत्र ईडी का चल रहा है सरकार के माध्यम से, सीबीआई का चल रहा है, इनकम टैक्स, एनसीबी, उनको भी पीछे आना पड़ेगा. और जो राजनीतिक विरोधक है उनको जो कुचलने का काम चल रहा है वो भी जनता के दबाव के आगे सबको झुकना पड़ेगा. सर, मुंबई महापालिकेचे जे कागदपत्र आहेत, सर 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 एक लास्ट. थैंक यू सर. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि आतापर्यंत जे शेतकऱ्यांचे बळी गेले या आंदोलनामध्ये, जर हा निर्णय आधीच घेतला गेला असता तर मग शेतकऱ्यांचे जीव इतक्या मोठ्या प्रमाणात गेले नसते. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये या संदर्भात आंदोलनं सुद्धा केली गेली, या सगळ्याचा हा विजय आहे असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकांच्या दृष्टीनं किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून